आज जे तुम्ही मोबाईल फोन घेऊन फिरतात ना, त्या मोबाईल फोनवरती ज्या वेळेला फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा होती फक्त, त्यांची ते काय मेसेज आणि इतर काही गोष्टी येतात ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने या सगळ्या मोबाईल फोन कंपन्यांमध्ये मराठी सुरू झालं. आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं पहिली भाषा मराठी आली पाहिजे, मग तुम्हाला जे काय टाकायचं टाका. आणि या तीन भाषा काय त्रिभाषा सूत्र, परत मुंबईमध्ये जर चौथी भाषा आणायचा प्रयत्न केला परत तसाच बांबू बसेल. एवढी सगळी आंदोलनं झाली, हे आज सगळे त्या तो एक ब्रिज पडला त्या शिड्यांवरती लोक चढत असताना किती जवळपास 40-1 लोक दगावले त्याच्यात एल्पिस्टनचा. त्याच्यानंतर आपण मोर्चा काढला, रेल्वे प्रशासनाला आपण जाऊन भेटलो, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि ह्याचं सगळ्याचं मुख्य कारण होतं की तिथे ज्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला जे सगळे फेरीवाल्यांनी सगळं अडवून ठेवलं होतं, ज्याच्यामुळे लोकांना चालता येत नव्हतं, जे रोज रेल्वेने प्रवास करणारे जे जेवढे प्रवासी होते त्यांना चालता येत नव्हतं, त्याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं आणि सगळे फुटपाथ तेव्हाचे सगळे रेल्वे स्टेशन रिकामे झाले. पुन्हा सगळ्यांचं दुर्लक्ष, म्हणजे सरकारने काहीच करायचं नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी केल्यावर त्यांच्यावरती केसेस टाकायच्या, मग सरकार म्हणून काय करणार? नुसते जाहीरनामे काढणार?